नमस्कार, रेखास कुकिंगमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे। आज आपण कुठली रेसिपी नाही बनवत, तर आज आपण पितळीची भांडी काही सेकंदातच कशी साफ करायची ती बघणार आहोत। तर त्याच्यासाठी आपण सर्वप्रथम एक लिक्विड बनवून घेऊ। लिक्विड बनवण्यासाठी सर्वप्रथम एक चमचा आपण सायट्रिक ॲसिड किंवा लिंबूचं फूल म्हणतात ते टाकून घेऊ। त्यातच एक अख्खा लिंबू आहे तो पिळून घ्यायचा। त्यातच एक चमचा मीठ टाकून घेऊ। आणि 2 ते 3 चमचे पाणी टाकून घ्यायचं आणि छान असं गोळ रेडी करायचा। आता तुम्हाला दाखवते, तर बघू शकता जसं जसं पाणी फिरेल तसे तसे आपली भांडी कशी एकदम स्वच्छ निघतात। काही सेकंदातच आपली भांडी एकदम स्वच्छ निघतात। ना पितांबरीची गरज, नाही जास्त काही घासण्याची गरज। जर आपल्याला जास्तच ती वाटत असेल तर आपण त्याला थोडंसं ब्रशनी स्क्रॉच बाईड येतं त्याच्याने घासू शकतो। तर चुटकीमध्येच आपली भांडी एकदम स्वच्छ निघतात। आणि जसं आपण लिंबू सायट्रिक ॲसिडमध्ये आपलं भांडं धुवून झालं की लगेच त्याला स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचं आणि लगेचच 3-4 वेळा असं छान कॉटनच्या कपड्याने पुसून घ्यायचं, स्वच्छ एकदम स्वच्छ करून घ्यायचं। तर सगळं भांडी एकदम करून नंतर ठेवायची नाही, एक एक भांड्याला तसं करायचं। आता बघू शकता हे कप कसा होता, आता तुमची ते जादू बघू शकता। जिथं जिथं पाणी जाईल तिथं तिथं तो कसा स्वच्छ होतो आहे। आणि आतमध्ये बघू शकता किती घाण होती, एकदम काळपट होतं, ती सुद्धा नुसत्याच पाण्याने किती स्वच्छ होतो आहे। नाहीतर आपण पितांबरी घेऊन तासन तास त्याला घासत बसायचो, आता तशी घासण्याची काही गरज नाही। फक्त एकदा पाणी रेडी करून घ्या, त्याच्यानंतर आपली देवाची भांडी सर्व आपण 5 मिनिटांमध्ये स्वच्छ करू शकतो। आणि जास्तच अशी वाटत असतील तर जरासा ब्रश फिरून घ्यायचा, तर बघू शकता किती स्वच्छ निघाल्यात। आणि आतूनसुद्धा किती स्वच्छ, एकदम किती काळं झालं होतं। तर एकदा आपण लिक्विड बनवून ठेवायचं। आणि सायट्रिक ॲसिड एवढं खूप महाग नाही आहेत, जे आपण ढोकळ्यासाठी वापरतो तेच सायट्रिक ॲसिड घ्यायचं आहे, त्याला लिंबूचं फूलसुद्धा म्हणतात। आणि जसं भांडी घासून झालं की लगेच पुसून घ्यायचं, जास्त उशीर लावायचं नाही, कारण ती ॲसिड असतं त्याच्यामुळे परत डाग पडण्याची शक्यता असते भांड्यांवर। म्हणून आपण त्याला लगेच 2 ते 3 फडक्याने छान पुसून घ्यायचं। तर बघू शकता भांडं कसं होतं आणि आता किती चमकतं आहे। त्याला आपल्याला खूप काही घासायची गरज लागली नाही, फक्त 2 ते 3 सेकंदामध्ये आपली भांडी निघून जातात। आता आपण एक घंटी साफ करून दाखवतो तुम्हाला। जिथं जिथं पाणी जातं आहे तिथं तिथं किती स्वच्छ होते घंटी। अशीच आपण आपली सर्व देवाची भांडी तांब्या ताट चुटकीमध्ये स्वच्छ करू शकतो। नाहीतर ती देवाची भांडी किती काळी झालेली असतात, किती त्याच्यावर डाग पडलेले असतात आणि तो घासायचा खूप कंटाळा येतो। तर असं पाणी रेडी केलं का नाही तर जी आपण तास अर्धा तास बसून काम करतो ती आपण 10 ते 15 मिनिटात करू शकतो। तर बघू शकता कशी स्वच्छ झालेली आपली घंटी। दुसरी घंटीसुद्धा आपण तशीच स्वच्छ करून घ्यायची। तर आपलं 10-15 मिनटं बसण्याचं काम आता झालं चुटकीमध्ये। असेच नवनवीन ट्रिक बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि केलं नसेल तर प्लीज करून घ्या। आणि असेच नवीन नवीन ट्रिक तुम्हाला मी दाखवत राहील। आज काय रेसिपी बनवली नाही, म्हणलं आज सर्व पितळीची भांडी घासून टाकावी देवाची ते, तर म्हणलं तुमच्या संग व्हिडिओ शेअर करावा, म्हणजे तुम्हालाही कळेल की आपण
तासन तास बसून काय वेळ घालवायचा, असं लिक्विड करून ठेवलं की आपलं तास अर्धा तास बसून घालवण्याची जागा 5 मिनिटांमध्ये पूर्ण होते. जास्त घासायची गरज लागत नाही, काय नाही. आणि पितांबरीमुळे हाताला पण भेगा पडते. सेम पद्धतीने आपले सर्व भांडी आपण घासून घ्यायची. खूपच छान समजतात. आणि असंच आपण देवसुद्धा कसे धुवायचे तेसुद्धा एक व्हिडिओ बनवणार आहे, त्याच्यात दाखवणार आहे. मी तुम्हाला बघायचं असेल तर तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकता, म्हणजे तसा व्हिडिओ मी तुम्हाला दाखवू शकते. तर सर्व भांडी बघू शकता किती चमकतात. तर रेडी झाल्यात आपले पितळेची भांडी.